जरांगींची सरकारच्या शिष्टमंडळाशी अद्याप चर्चा नाही. जरांगी आधी मराठा आंदोलकांशी चर्चा करणार. मराठा आंदोलकांशी चर्चा करूनच मनोज जरांगे पुढील निर्णय घेणार. लोणावळ्यात मनोज जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू. मुख्यमंत्री शिंदे मनोज जरांगेंशी ऑनलाईन संवाद साधण्याची शक्यता. दरम्यान मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांची जरांगेंसोबत जवळपास तासभर चर्चा. हायकोर्टाच्या निर्देशानंतर मुंबई पोलीस आज मनोज जरांगेंना नोटीस बजावणार. आझाद मैदानाची क्षमता 5,000 लोकांची असल्याची माहिती जरांगेंना नोटीशीतून दिली जाणार. दीड महिन्यांपासून पाठपुरावा करूनही आझाद मैदानावर स्टेज वाढवण्याची सरकारची परवानगी नाही. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय नाही. मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांची माहिती. मनोज जरांगे यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता महानगरपालिकेकडून तयारीला सुरुवात. पालिकेनं 7 ते 8 ट्रक्समधून फिरते शौचालय मागवलेले आहेत. फॅन स्ट्रीटच्या फुटपाथवर फिरत्या शौचालयाची सोय करण्यात येणार. मनोज जरांगेंचा मोर्चा आज मुंबईच्या वेशीवर येणार. आज नवी मुंबईमध्ये मोर्चाची एंट्री होणार तर रात्रीचा मुक्काम वाशीत. उद्या जरांगेंचा पायी मोर्चा मुंबईकडे धडकणार. नवी मुंबईत 2,500 ते 3,000 पोलीस तैनात. आज जरांगेंचा पायी मोर्चा नवी मुंबईत दाखल होणार तर रात्री वाशीत मुक्काम. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आज बंद. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे एपीएमसी प्रशासनाचा निर्णय. जरांगेंच्या मोर्चाचा आज वाशी एपीएमसी मार्केटमध्ये मुक्काम असणार. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आज बंद असल्यानं त्याचा परिणाम मुंबईच्या दादरमधील बाजारात झालाय. दादरच्या बाजारात आज भाज्यांचे दर वाढलेले आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत मराठा बांधवांची जेवणाची व्यवस्था. एपीएमसीच्या 5 मार्केटमध्ये जरांगेंच्या जेवणाची जोरदार तयारी सुरू.